नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज मी घेऊन आलोय गांधीजी आणि गांधी युगावर महत्त्वाचे 50 प्रश्न. व्हिडिओला लाईक करायचं आणि अशाच वेगवेगळ्या टॉपिकवरती व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करायचं आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं. रोजचे चालू घडामोडीचे व्हिडिओ बघण्यासाठी सुद्धा चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. चला तर आपण बघूया आजच्या व्हिडिओमधला पहिला प्रश्न काय आहे ते. 2 ऑक्टोबर 2019 गांधीजींची कोणती जयंती साजरी केली गेली आहे? 2 ऑक्टोबर 2019 तर 150वी जयंती साजरी केलेली आहे मागच्या वर्षी गांधीजींची. 2 नंबरचा प्रश्न आहे, गांधीजींचे राजनीती गुरु कोण होते? तर त्याचं उत्तर आहे गोपाळ कृष्ण गोखले हे गांधीजींचे राजनीती गुरु होते. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. या ठिकाणी बघू आपण 3 नंबरचा प्रश्न काय आहे ते. 9 नंबरचा प्रश्न आहे, 9 जानेवारी 1915 महात्मा गांधी जेव्हा दक्षिण आफ्रिकेवरून पुन्हा परत भारतामध्ये आले त्या दिवसाला कोणता दिवस म्हणून साजरा केला जाते? तर त्या दिवसाला प्रवासी भारतीय दिवस म्हणून साजरा केला जातो. ज्या दिवशी की गांधीजी आफ्रिकेवरून पुन्हा भारतात आले होते त्या दिवशी 9 जानेवारीला प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जातो. या ठिकाणी बघूया 4 नंबरचा प्रश्न काय आहे, महात्मा गांधी पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेला केव्हा गेले होते? तर केव्हा गेले होते महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेला? तर गेले होते 1893 महात्मा गांधी सर्वात पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेला गेले होते. या ठिकाणी बघूया 5 नंबरचा प्रश्न काय आहे, महात्मा गांधींना दक्षिण आफ्रिकेच्या कोणत्या रेल्वे स्टेशनवरून फेकून देण्यात आलेले होते? इंग्रजांनी त्यांना, ब्रिटिशांनी त्यांना फेकून दिले होते कोणत्या रेल्वे स्टेशन? तर प्रिटर मारिट जबर्ग या रेल्वे स्टेशन फेकले होते गांधीजींना ब्रिटिशांनी दक्षिण आफ्रिकेमध्ये. 6 नंबरचा प्रश्न आहे, महात्मा गांधींनी कोणत्या गोलमेज संमेलनमध्ये भाग घेतला होता? कोणत्या घेतला होता? तर द्वितीय गोलमेज संमेलनमध्ये भाग घेतला होता आणि 1931 हा भाग घेतलेला होता महात्मा गांधीजींनी गोलमेज संमेलनमध्ये. 7 नंबरचा प्रश्न आहे, या ठिकाणी गांधीजींना दक्षिण आफ्रिकेमध्ये भेटण्यासाठी कोण गेले होते? गांधीजी दक्षिण आफ्रिकेला गेले होते हे तर सर्वांनाच माहीत आहे, तर आणि त्यांना तिथे भेटायला कोण गेले होते हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तर गोपाळ कृष्ण गोखले हे गांधीजींना भेटण्यासाठी दक्षिण आफ्रिकेमध्ये गेले होते. 8 नंबरचा प्रश्न आहे, गांधीजींचे आवडते भजन वैष्णव जंतो हे कोणी लिहिलेले आहे? कोणाचं भजन आहे हे? तर नरसिंह मेहता हे त्याचं उत्तर आहे. यांचं भजन आहे गांधीजींचे आवडते भजनाचं नाव, तर नरसिंह मेहता यांनी लिहिलेलं आहे. 9 नंबरचा या ठिकाणी प्रश्न आहे, असहयोग आंदोलनाच्या वेळी गांधीजीला कोणता पुरस्कार देण्यात आला होता? गांधीजींना कोणता पुरस्कार देण्यात आला होता असहयोग आंदोलनाच्या वेळी? तर केसर ए हिंद हा पुरस्कार देण्यात आलेला होता. 10 नंबरचा प्रश्न आहे, गांधीजींनी सर्वात पहिला सत्याग्रह कोठे केला होता? तर कुठे केला होता? बिहारमध्ये केला होता आणि चंपारण बिहारमध्ये, चंपारण आहे गाव त्याच्यामध्ये गांधीजींनी सर्वात पहिला सत्याग्रह केला होता. खूप महत्त्वाचा हा प्रश्न आहे. या ठिकाणी 12-11 नंबरचा प्रश्न आहे, गांधीजींनी केसर हिंद उपाधी इंग्रजांना कधी देऊन टाकली? पुन्हा कधी दिलेली आहे? तर 1920 पुन्हा देऊन टाकलेली आहे गांधीजींनी केसर हिंद उपाधी इंग्रजांना. 12 नंबरचा प्रश्न आहे, महात्मा गांधीने असहयोग आंदोलनाची सुरुवात कधी केली होती? कधी केली होती? तर 1920 असहयोग आंदोलनाची सुरुवात केली होती. या ठिकाणी बघूया पुढचा प्रश्न त्याच्याच रिलेटेड आहे, महात्मा गांधीजीने असहयोग आंदोलन कधी मागे घेतले? तर सुरुवात केली होती 1920 आणि मागे घेतले होते 1922, म्हणजे 2 वर्षामध्ये त्यांनी चालू केले होते आणि 2 वर्षामध्ये पुन्हा मागे घेतले होते महात्मा गांधीजीने असहयोग आंदोलन. 14 नंबरचा प्रश्न आहे, गांधी इरविन समझौता कोणत्या वर्षी झाला होता? तर 5 मार्च 1931 समझौता झाला होता गांधी इरविन समझौता. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. 15 नंबरचा प्रश्न आहे, या ठिकाणी कोणी गांधीजींना अर्धनग्न फकीर असे म्हटले होते? तर त्याचं उत्तर आहे इंग्रज अधिकारी होते, इंग्रज अधिकारी, ब्रिटिश अधिकारी म्हणजेच. तर विस्टिन चर्चिल नावाचे अधिकारी होते, त्यांनी गांधीजींना अर्धनग्न फकीर असे म्हटले होते त्यावेळेस. 16 नंबरचा प्रश्न आहे, महात्मा गांधीजींचा जन्म कधी झालेला आहे? तर 2 ऑक्टोबर 1869 महात्मा गांधीजींचा जन्म झालेला आहे. जन्माची झालेले 2 ऑक्टोबर आणि महात्मा गांधीजी यांचा मृत्यू कधी झालेला असा दुसरा प्रश्न आहे. तर 30 जानेवारी 1948 महात्मा गांधीजींचा मृत्यू झालेला आहे. 18 नंबरचा प्रश्न बघूया, गांधीजींनी वकालतचा अभ्यास करण्यासाठी लंडनला कधी गेले होते? तर 1888 महात्मा गांधी वकालतचा अभ्यास करण्यासाठी लंडनला गेले होते 1888. या ठिकाणी बघूया आपण पुढचा प्रश्न 19 नंबरचा काय आहे, गांधीजींनी सर्वात पहिल्यांदा सत्याग्रह बिहारच्या चंपारणमध्ये कधी सुरू केला होता? बिहारच्या चंपारणमध्ये केला होता सुरू हे तर सर्वांनाच माहीत आहे, पण इथं प्रश्न उलटा विचारलेला आहे, कधी केला होता म्हणजे कोणत्या साली केलेला होता? तर 1917 बिहारच्या चंपारणमध्ये गांधीजींनी सत्याग्रह सुरू केला होता सर्वात पहिल्यांदा. इथं आहे 20 नंबरचा प्रश्न काय आपण बघूया, कधी गांधीजींनी दांडी यात्रा सुरू केली? दांडी यात्रा कधी सुरू केली होती गांधीजींनी? तर 12 मार्च 1930 गांधीजींनी
दांडी यात्रा सुरू केलेली 1930 साली. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, दांडी यात्रा कधी सुरू केली होती गांधीजींनी, असा प्रश्न हा विचारला जाऊ शकतो, त्यासाठी प्रश्न ध्यानात ठेवायचा आहे. 21 नंबरचा प्रश्न आहे, रवींद्रनाथ टागोर यांना गुरुदेवची उपाधी कोणी दिली होती? कोणी दिली होती? महात्मा गांधीजी. महात्मा गांधीजींनी कोणाला दिली होती? रवींद्रनाथ टागोर यांना गुरुदेव ही उपाधी दिलेली होती. या ठिकाणी बघूया 22 नंबरचा प्रश्न, महात्मा गांधींना महात्मा ही उपाधी कोणी दिली? कोणी दिली होती? तर रवींद्रनाथ टागोर. रवींद्रनाथ टागोर यांना महात्मा गांधींनी गुरुदेव उपाधी दिली होती आणि गुरुदेव टागोर रवींद्रनाथ टागोर यांनी महात्मा गांधीजींना महात्मा ही पदवी दिलेली होती. दोन्हींनी एकमेकांना पदवी दिलेली होती असं इथं स्पष्ट झालेलं आहे. या ठिकाणी बघूया 23 नंबरचा प्रश्न, महात्मा गांधीजींचे जन्मदिवस कोणत्या रूपाने साजरा केला जातो? कोणत्या अजून जन्मदिवस तर साजरा केला जातोच जयंतीच्या मार्फत, तर आणि अजून कोणता दिवस साजरा केला जातो? तर महात्मा गांधीजींच्या जयंतीच्या दिवशी जयंती साजरी केली जाते आणि अहिंसा दिवसही साजरा केला जातो सोबतच गांधीजींच्या जयंतीसोबत. तर आपण बघूया 24 नंबरचा प्रश्न, गांधीजींना 24 नंबरचा प्रश्न आहे, गांधीजींनी कोणाला पोस्ट डेटक चेक असे म्हटले आहे? तर क्रिप प्रस्ताव. क्रिप प्रस्ताव म्हणजे एक तो कायदा होता, त्या कायद्याला त्यांनी क्रिप्स प्रस्ताव असे म्हटलेलं आहे. खूप महत्त्वाचा पुढचा प्रश्न आहे आपण बघणार आहोत तो, महात्मा गांधीजींच्या समाधी तळाला काय म्हटले जाते? खूप महत्त्वाचा प्रश्न जाते, तर राजघाट म्हटले जाते महात्मा गांधीजींच्या समाधी तळाला. या ठिकाणी आपण बघूया 26 नंबरचा प्रश्न काय आहे, महात्मा गांधींचे आत्मकथेचे नाव काय आहे? तर सत्य के साथ मेरे प्रयोग, आणि मराठीतून सत्य के सोबत मेरे प्रयोग असे म्हटले जाते. आपण या ठिकाणी बघूया 27 नंबरचा प्रश्न काय आहे, महात्मा गांधीजींनी ऑल इंडिया हरिजन समाजची स्थापना कधी केली? सर्वात केली होती या समाजची स्थापना आणि वृत्तपत्राची सर्वात मोठी हरिजन समाजाच्या वृत्तपत्राची स्थापना केली होती. या ठिकाणी विचारले समाजची स्थापना कधी केली होती, तर समाजाची स्थापना केली होती 1932 साली. पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी बघूया, 1933 मध्ये महात्मा गांधींनी कोणत्या समाचारपत्राचे प्रकाशन केले होते? तर हरिजन समाजाचे प्रकाशन केले होते आणि समाजाची स्थापना देखील केलेली आहे. आधीचा प्रश्न आपण बघितलेला, तर हरिजन समाजाची स्थापना केली होती 1933 मध्ये महात्मा गांधीजींनी. 29 नंबरचा प्रश्न आहे, गांधीजींनी करो या मरो चा नारा कधी दिला? तर 8 ऑगस्ट 1942 साली महात्मा गांधीजींनी करो या मरो चा नारा दिलेला आहे 1942 साली. या ठिकाणी बघूया आपण 30 नंबरचा प्रश्न काय आहे, 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधीजींच्या सोबत अजून कोणाची जयंती साजरी केली जाते? कोणाची जयंती साजरी केली जाते महात्मा गांधींच्या जयंतीसोबत? तर इथं लाल बहादूर शास्त्री आणि महात्मा गांधी यांची जयंती एकाच दिवशी साजरी केली जाते 2 ऑक्टोबर रोजी. या ठिकाणी बघूया आपण 31 नंबरचा प्रश्न, मरणोपर्यंत भारतरत्न सन्मानित कोण व्यक्ती आहेत? तर लाल बहादूर शास्त्री हे जुने व्यक्ती आहेत, मरणोपर्यंत भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित. या ठिकाणी बघूया आपण 32 नंबरचा प्रश्न आहे, गांधीजी कोणाच्या रचनेपासून प्रभावित होते? तर इंग्रज अधिकारी होता लिओ टॉलस्टॉय त्यांच्या रचनेपासून गांधीजी प्रभावित होते. खूप महत्त्व. 33 नंबरचा प्रश्न काय आहे, महात्मा गांधीजी काँग्रेसच्या अध्यक्ष अधिवेशनात नियुक्त झाले, कोणत्या अधिवेशनात नियुक्त झालेले आहे? असं उत्तर आहे या ठिकाणी बेलगाव या अधिवेशनात महात्मा गांधी निवडून आले होते किंवा नियुक्त झालेले होते. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण या ठिकाणी बघूया 34 नंबरचा प्रश्न काय आहे ते, भारत छोडो आंदोलनाच्या वेळी गांधीजींसोबत अमेरिकी प्रशासक कोण होते? कोण होते? तर लुईस फिशर हे प्रशासक होते भारत छोडो आंदोलनाच्या वेळी अमेरिकेमध्ये. या ठिकाणी बघूया 35 नंबरचा प्रश्न, महात्मा गांधीजींचा जन्मदिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर अहिंसा दिवस म्हणूनही साजरा केला जातो जयंतीच्या दिवशी. पुढचा प्रश्न 36 नंबरचा बघूया, गांधीजीचे यंग इंडिया आणि नवजीवन साप्ताहिक पत्राची सुरुवात कधी केली? कधी केली गांधीजींच्या यंग इंडिया आणि नवजीवन साप्ताहिक पत्राची सुरुवात? तर 1918 साली सुरुवात केलेली आहे यंग इंडिया आणि नवजीवन साप्ताहिकचे. तर या ठिकाणी बघूया आपण 37 नंबरचा प्रश्न काय आहे, गांधीजींनी पहिले गोलमेज संमेलनमध्ये कधी सहभागी झाले होते? तर कधी सहभाग घेतला होता असं या ठिकाणी विचारलेलं आहे. तर त्याचं उत्तर आहे 1931 मध्ये गोलमेज संमेलनमध्ये द्वितीय संमेलनमध्ये गांधीजींनी भाग घेतलेला होता आणि त्याचा ते निवडूनही आलेले होते असंही विचारलं जाऊ शकते की गांधीजी कोणत्या गोलमेज संमेलनामध्ये निवडून आले होते? तर त्याचं उत्तर आहे द्वितीय संमेलनामध्ये निवडून आलेले होते. 38 नंबरचा प्रश्न आहे या ठिकाणी, 38 नंबरचा प्रश्न आहे, कोणत्या आंदोलनात गांधीजींसोबत भारतीय राजनीती प्रदार्पण केले होते? म्हणजे सुरुवात केली होती किंवा पाऊल ठेवले होते? तर चंपारण या आंदोलनामध्ये सुरुवात केली होती गांधीजींनी सर्वात प्रथम. 39 नंबरचा प्रश्न आहे, शेवटी बेईंग गांधी पुस्तक कोणी लिहिले आहे? शेवटी बेईंग इंग गांधी कोणी पुस्तक लिहिले आहे? तर पारो आनंद बेईंग गांधी हे पुस्तक यांनी लिहिलेलं आहे. या ठिकाणी 40 नंबरचा प्रश्न बघूया, या ठिकाणी महात्मा गांधीजींची
150वी जयंती निमित्त नरेंद्र मोदी यांनी कुठे सोलर पार्कचे उद्घाटन केले आहे, तर यूएन, यूएन म्हणजे युनायटेड किंगडम मध्ये गांधीजींनी हे सुरुवात केलेलं आहे. या ठिकाणी बघूया आपण 140 नंबरचा प्रश्न. गांधीजी खादीचे प्रतीक कोणाला मानत होते, तर स्वातंत्र्याचे प्रतीक किंवा आर्थिक प्रतीक म्हणून गांधी स्वातंत्र्याच्या खादीचे प्रतीक मानत होते. या ठिकाणी बघूया 42 नंबरचा प्रश्न काय आहे. गांधीजी दक्षिण आफ्रिकेवरून केव्हा परत आले, तर 9 जानेवारी रोजी गांधीजी दक्षिण आफ्रिकेवरून परत आले आणि 9 जानेवारीला प्रवासी भारतीय दिवस म्हणून साजरा करायला जायला लागला. गांधीजी दक्षिण आफ्रिकेवरून पुन्हा भारतात आले 9 जानेवारी त्या दिवसापासून. या ठिकाणी बघूया 43 नंबरचा प्रश्न. गांधीजींचा जन्म कुठे झाला, कुठे झालेला आहे, तर पोरबंदर येथे गांधीजींचा जन्म झालेला आहे. या ठिकाणी बघूया 44 नंबरचा प्रश्न काय आहे. गांधीजींनी कोणता कायद्याला काळा कायदा असे म्हटलेले आहे, तर रोलेट कायदा म्हणजे रोलेट ऍक्ट त्याला कायदा काळा कायदा म्हटलेला आहे गांधीजींनी. 45 नंबरचा प्रश्न आहे. गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेला पहिला सत्याग्रह केव्हा केला, तर 1904 साली गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेला पहिला सत्याग्रह केलेला आहे. 46 नंबरचा प्रश्न आहे. गांधीजींनी साबरमती आश्रमची स्थापना केव्हा केली, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, तर 1917 साली गांधीजींनी साबरमती आश्रमची स्थापना केलेली आहे. 47 नंबरचा प्रश्न आहे. महात्मा गांधीजींनी पहिल्यांदा अहमदाबादमध्ये मित्तल वर्कर अंशदान केव्हा सुरू केले, तर 1948 साली सुरू केले. 48 नंबरचा प्रश्न आहे. भारत छोडो आंदोलनाची सुरुवात कधी झाली, तर 1942 साली सुरुवात झालेली आहे भारत छोडो आंदोलनाची. 49 नंबरचा प्रश्न आहे. गांधीजींच्या वडिलांचे नाव काय होते, तर इथं चुकीचं झालेलं आहे, तर त्यांचं नाव होतं मोहनदास करमचंद गांधीजी, गांधीजींच्या वडिलांचं नाव. 50 नंबरचा या ठिकाणी प्रश्न आहे. लालबहादूर शास्त्री यांचा जन्म केव्हा झालेला आहे, तर 2 ऑक्टोबर रोजी 1904 साली लालबहादूर शास्त्री यांचा जन्म झालेला आहे. या ठिकाणी बघूया आपण 51 नंबरचा प्रश्न आहे. सत्याग्रह शब्दाचा प्रयोग सर्वात पहिल्यांदा कोणी केला होता, तर कोणी केला होता, त्याचं सुद्धा उत्तर आहे महात्मा गांधीजींनी सत्याग्रह या शब्दाचा सर्वात पहिल्यांदा प्रयोग केलेला होता. या ठिकाणी बघूया 52 नंबरचा प्रश्न काय आहे. असहयोग आंदोलनाला निलंबित का केले, सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, म्हणून मी हा शेवटला ठेवलेला आहे, तर त्याचं उत्तर आपल्या ठिकाणी या ठिकाणी चोरी चौरा या हिंसक घटनेमुळे असहयोग आंदोलनाला रद्द करण्यात आले होते किंवा काढून टाकण्यात आले होते. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. मित्रांनो, रोजचे चालू घडामोडीचे व्हिडिओ बघण्यासाठी देखील तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता. रोजचे चालू घडामोडीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, त्यासोबतच बेल आयकनला ऑन करा. चला तर मित्रांनो, उद्याच्या चालू घडामोडीच्या या व्हिडिओमध्ये भेटूया. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे.